इथं काय लावलं आत तुम्ही? हॅलो फ्रेंड्स, आत्तू तो मेरी गाव तो घूम हो चुकी है, बाय बाय। कहाँ गई रे आत्तू? मुझे भी पता नहीं है, चलो उसको ढूंढते हैं। आप ये देखो, मिल गई, ये देखो। नमस्कार मंडळी। मंडळी, तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की इतक्या सकाळी मी कुठे चालली असेल बरं? तर मंडळी, मी चालले आहे देवदर्शनाला, आणि ते सुद्धा माझ्या फॅमिलीसोबत। ही आमची ट्रिप 2 रात्र आणि 3 दिवस अशी आहे। आज पहिलाच दिवस आहे आणि आज आम्ही ठरवलंय की आज तुळजापूर करायचं। तुळजापूर जे की आमचं कुलदैवत आहे। नंतर आम्ही अक्कलकोट, मग तिथून नरसोबाची वाडी, महालक्ष्मी म्हणजेच कोल्हापूर, ज्योतिबा आणि पन्हाळगड हे सगळं करणार आहोत। आणि हे सगळं करत असताना आम्ही कसा प्रवास करतोय, कोणत्या हॉटेलला जेवतोय, कुठे वस्ती करतोय आणि फॅमिलीसोबत कशी धमाल करतोय, हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। सकाळचे 6 वाजले आहेत आणि म्हणूनच तुम्हाला हे धुकं बघायला मिळतंय। खूपच धुकं आलेले आहे आज। वाह, सनराइज पण झालेले आहे। नमस्कार मंडळी, मी पूजा साळुंके भागवत पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। तर सकाळी 4 वाजता उठलोय आणि त्याच्यानंतर जी काय आम्ही तयारी केली आहे, तर आम्हाला 6 वाजलंय सगळं आवरता आवरता। तर आम्ही 6 वाजता घर सोडलं आणि आता जवळ 8 वाजलेले आहेत आणि आम्ही पुणे मुंबई हायवेला आलेलो आहोत एक्सप्रेसला, आणि आता आम्ही चाललेलो आहोत तुळजापूरला। तर मंडळी, ही आमची आहे लाडो आणि ती खाते जेलीच चॉकलेट, बघू शकता पूर्ण तोंडात घातले। अरे रे रे रे, असं नाही करायचं बघू। तर मंडळी, आम्ही मस्त आता एक्सप्रेस सोडलेला आहे, मुंबई पुणे एक्सप्रेस वर आहोत आणि आम्ही सुरू केलेला काय, हा ना बाबा, कळत ना लोकांना, येडे आहेत का? येडे आहेत का तुम्ही, सांगा यांना। तर मंडळी, आम्ही आता पुणे एक्सप्रेस हायवे क्रॉस केलेला आहे, पुण्यातून बाहेर आलेलो आहोत आणि मल्हार मिसळ म्हणून इथे खूप छान असं हॉटेल आम्हाला मिळालं आहे आणि आम्ही सगळेजण आता मस्त नाश्ता करणार आहोत, मिसळ खाणार आहोत, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मिसळ म्हणजे आहा एक नंबर। तर मग आता आम्ही सगळे मल्हार मिसळमध्ये थांबून मस्त नाश्ता करू आणि मग आमचा पुढचा प्रवास सुरू करू। आणि इथे लहान बाळांचं नाश्त्याची तयारी चालू आहे। आमच्याकडे 2 ट्विन्स बेबी आहेत, तुम्ही बघू शकता। आता आम्ही इथे मस्त बाळांना आमच्या खाऊ घेणार आहोत। हा, खराब करू नका। आणि हे आहे छान मिनी गार्डन आहे। हो, इथे आमच्या एका बाळाला खिमटी पाजत आहे आणि तिकडे आमचं दुसरं बाळ मस्त फिरत आहे। आणि आमच्या माऊबाई मस्त घसरगुंडीवर खेळत आहेत आणि ह्यांनी आम्हाला खूप त्रास दिला गाडीमध्ये, खूप भूक लागली होती यांना। तर खूप दिवसांनी, खूप वर्षांनी हा बेत झालेला आहे, पूर्ण फॅमिलीसकट मस्त पिकनिक, खूप छान वाटतंय। खूप वर्षांनी आलोय आम्ही आता मस्त तुळजापूर, अक्कलकोट आणि मग नरसोबाची वाडी, महालक्ष्मी, ज्योतिबा असं सगळंच करून आम्ही येणार आहोत। मस्त 4 दिवस हे लागणार, चालू राहणार आहे। तर तुम्हाला खूप सारी धमाल, मजा मस्ती आणि आम्ही ही ट्रिप कशी केली आहे, कुठे कुठे किती खर्च काय, ते सगळं तुम्हाला ह्याच्यातमध्ये बघायला मिळणार आहे डिटेल्स। तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। हाय कर आई, नमस्कार। नमस्कार कर, कस? आता आमच्या दुसऱ्या बाबूचं ममम चालू आहे, खूप छान असं ऐसपैस जागा आहे बसायला। इथे आमची फॅमिली बसलेली आहे, हे आमचे दादाश्री आहेत। हाय कर। खूप मजा येते कारण खूप दिवसांनी आम्ही आलेलो आहोत आणि आमच्यासोबत 3 पिल्लं आहेत। ये चालू, वाव, मज्जा।
मज्जा मा लाईफ, लाईफ मज्जा मा आहे. ह्या आमच्या पिल्ल्या मस्त आजोबांसोबत मस्ती करतायत. अरे वा, अरे वा बनी, वा वा बनी तर आमची खूप खुश झालेली आहे. हाय बनी, ये. अरे अरे माऊ दीदी, माऊ दीदी तर खूपच उड्या मारतीये. ही आमची माऊ दीदी आणि ही आहे आमची लाडो, लाडो. लाडो लाडो आणि बनी अशा आमच्या दोन पिल्ल्या आहेत, श्रीजा आणि श्रीशा. बनी वाव, हे कोणती प्रकारची मिसळ मागवली आहे? मटका मिसळ, वाव. आहा आणि काय त्याला मस्त स्मोक दिलाय, स्मोक, वाव. आणि ही पण तशीच आहे, हा खतरनाक. आणि हे आमचे आई बाबा मस्त मिसळ खातायत, मिसळवर ताव मारलाय. आणि तुम्ही खुश आहात का? मंडळी, माझ्या चॅनलवर जर प्रथमच आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे जे काही मी व्हिडिओ टाकेन ते तुमच्याकडे प्रथम पोचतील आणि तुम्हाला ते बघता येतील. तुळजापूर हे माझ्या घरापासून म्हणजेच पेण रायगडपासून 403 किलोमीटर आहे आणि हा प्रवास जवळजवळ 8 तासांचा आहे. मस्त जेवण झालेलं आहे. एक महाराष्ट्रन थाळी घेतली, पनीर मसाला, पनीर टिक्की मसाला घेतला आहे, शेवभाजी, शेवभाजी तर सगळ्यांची फेवरेट आहे मला माहिती आहे, आणि मस्त ज्वारीची भाकरी. असं छान आमचं जेवण झालं आणि सोबत दाल खिचडी खाल्लेली आहे. तर असं मस्त पोटभर जेवण झालेलं आहे आमचं आणि मस्त आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत. आता जवळ फक्त अर्धा तासाचाच राहिलेला आहे. महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातले शहर आहे.
येथे तुळजाभवानीचे प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिर असून ते महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 पीठांपैकी एक असल्याची हिंदू भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये या देवीस विशेष महत्व असून नवरात्र येथे मोठा उत्सव व भक्तांची गर्दी असते. नवरात्र महोत्सवात देशभरातून भवानी मातेचे भक्त मनोभवाने देवीची ज्योत पेटवून नेतात. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद देणारी तुळजापूरची ही देवी भवानी माता महिषासुरमर्दिनी, तुकाई, रामवरदायिनी, जगदंबा आदी नावाची ओळखली जाते. जगदंबा मातेची मूर्ती गडकी शिळेची असून ती अष्टभुजा आहे. अश्विन व चैत्र पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. यात्रेला देशभरातून लाखो भाविक येत असतात. आई भवानी मातेचं व्यवस्थित दर्शन घ्यायला मिळावं आणि म्हणूनच आम्ही गुरुवारी येथे यायला निघालो. शनिवारी आणि रविवारी भाविकांची प्रचंड गर्दी असते म्हणून आम्ही मधला वार निवडला, पण तरीही इथे तेवढीच गर्दी होती. पण इथे तुम्हाला देवीच्या दर्शनासाठी स्पेशल पास उपलब्ध आहेत. त्याने खूप मोठ्या रांगेत उभं न राहता देवीच्या जवळून दर्शन मिळते आणि पासची किंमत फक्त 200 रुपये प्रति आहे. खूप छान व्यवस्थित असे देवीचे दर्शन झाले. मन भरून देवीला पाहायला मिळाले. इतकंच नाही, देवीचे जे निद्रास्थान आहे त्यालाही जवळून पाहायला आणि हात लावायला मिळाले. खूप मस्त आणि प्रसन्न वाटतंय. आता दर्शन खूप छान झाले, मन अगदी प्रसन्न झालं. आता आम्ही निघालोय आमच्या पुढच्या प्रवासाला आणि ते म्हणजे आहे अक्कलकोट. तर मग मंडळी, तुम्हालासुद्धा अक्कलकोट स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे ना? तर मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढची व्हिडिओ तीच असणार आहे. आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशीच छान छान व्हिडिओ घेऊन मी येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.